त्यांच्याबरोबर उद्या जायला कमी करणार नाहीत, पण त्यांना मुख्यमंत्री नाही दिलं तर नाही दिलं तर ती गोष्ट आहे. त्यामुळे नॉर्मल सिच्युएशन मध्ये जातील असं वाटत नाही. अबनॉर्मल सिच्युएशन मध्ये काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. अबनॉर्मल सिच्युएशन मध्ये काहीही होऊ शकतं जे आपण राज्यात दोनदा अनुभवलेलं आहे. मी जातोय पुण्याला आशिष चांदोरकरांकडे. आशिषजी, ज्या पद्धतीचं आता हे एक नवीन पॉसिबिलिटी वर्तवली जाते आहे, 99% नितीश कुमार मुख्यमंत्री हेच असणार आहेत, मात्र 1% सुशील कुमार मोदींची जी चर्चा चालू झालेली आहे त्यात तुम्हाला शक्यता किती वाटते? अगेन हा पुन्हा एकदा शक्यतांबाबतची चर्चा आहे आणि राजकारणात आणि क्रिकेटमध्ये जसं शेवटच्या बॉलपर्यंत काहीही होऊ शकतं तसं राजकारणात सुद्धा होऊ शकतं. नाही, अगदी बरोबर. राजकारणात काही होऊ शकतं जे तुम्ही म्हणला तसं महाराष्ट्रात आपण बघितलंय, पण नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील आणि त्यांचेच आमचे नेते आहेत, त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवतोय असं भाजपनं पहिल्यापासून बिहारमध्ये आणि या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारात सांगितलं होतं. त्यामुळे नितीश कुमारच पुढचे मुख्यमंत्री होतील असं आपण 99% खात्री बाळगू शकतो किंवा असं समजायला हरकत नाही. पण जर असं झालं की भाजपचं अमित शहांना वाटलं किंवा मोदींना असं वाटलं की बाबा आता आपल्या जागा जास्त आलेल्या आहेत आणि नितीश कुमार हे तुलनेने कमी जागांवर आलेत किंवा त्यांच्यामध्ये आपला फटका बसलेला आहे काही जागांवर किंवा काही ठिकाणी आपल्याला कमी जागा मिळाल्या त्यांच्यामुळे, त्यांच्या 15 वर्षांच्या अँटी इन्कमबन्सीमुळे जे काय असेल, तर त्यांनी असं ठरवलं की बाबा आता आपण लीड करायचं आणि नितीश कुमार यांच्या पक्षातल्या कुठल्या तरी नेत्याला उपमुख्यमंत्री करायचं. कारण आता नितीश कुमार तो उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही जो मुख्यमंत्री राहिला तो माणूस. त्यामुळे त्यांच्या कुठल्या तरी पक्षातल्या नेत्याला आपण उपमुख्यमंत्री करायचं आणि आपण मुख्यमंत्री व्हायचा. असं जर परिस्थिती निर्माण झाली तर मग नितीश कुमार भाजप बरोबर कशाला जातील? कदाचित मग ते तेजस्वी बरोबर जातील. आणि या ह्याच्यात जर तेजस्वी सीझन पॉलिटिशियन असेल किंवा तो हुशार असेल तर तो नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करेल आणि पुढच्या काही वर्षानंतर स्वतः मुख्यमंत्री होईल. पण अशी शक्यता मला तूर्त कमी वाटते. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच नवीन सरकार बनेल आणि भाजप त्यांना मुख्यमंत्री करण्याचा मोठेपणा दाखवेल असं आता तरी वाटतंय. पण भविष्यात काय होईल सांगता येईल. अगदी, भाजप त्यांना मुख्यमंत्री करण्याचा मोठेपणा दाखवेल, मात्र असं जर नाही झालं तर कदाचित महाराष्ट्राची पुनरावृत्ती ही बिहारमध्ये होऊ शकेल. आणि आत्ताच्या स्थितीमध्ये ज्या वेळेला मोदी सरकारवरती टीका होती आहे, ही टीका टाळण्यासाठी भाजपाकडनं मनाचा मोठेपणा दाखवला जाऊ शकतो का? शैलेंद्र परांजपे. मनाचं मोठेपणा नाही, हे इलेक्शन प्रॉमिसच आहे ना. म्हणजे जाहीर सभांमध्ये मोदींनी त्याचा उच्चार केलाय एकदा नाही त्यापेक्षा जास्ती वेळा. त्यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी सर्व सभांमध्ये जाहीरपणे सांगितलंय की नितीश कुमार आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील NDA चे. त्यामुळे त्या दिलेल्या वायद्याशी किंवा दिलेल्या आश्वासनाशी टिकून राहणं याच्यात काही विशेष केला अशातला भाग नाही. मी जे अबनॉर्मल सिच्युएशन म्हणतोय ती अशी की जर त्यांनी नाही केलं तर काय हा मुद्दा आहे. त्यामुळे ते करतील असं वाटत नाही नॉर्मल कोर्समध्ये. ती 1% शक्यता आहे. परंतु नितीश कुमारांना सन्माननीय किंवा रिस्पेक्टेबल एक्झिट पाहिजे असेल तर त्यांना अल्पकाळ मुख्यमंत्री ठेवणं आणि नंतर BJP कडे हँडओव्हर करणं आणि त्यांना केंद्रात घेणं, राज्यपाल करणं, यापैकी काहीही होऊ शकतात ना गोष्टी. तर त्यांनी एकदम एक्स्ट्रीम लेवलला जाऊन तेजस्वीबरोबर जावं असं पाऊल ते कधी उचलतील? जर जागा कमी असता तर हा प्रश्न होता. ज्यावेळेला मेजॉरिटी येते आणि नितीश कुमारांना सन्मानाने मुख्यमंत्री पद दिलं जात आहे त्यावेळेला प्रॉब्लेम असतो. आणि जेव्हा मंत्रिपद जास्ती घेईल BJP आणि त्रास व्हायला लागेल सरकारमध्ये तेव्हा हा प्रश्न येईल फ्रिक्शनचा. आधी येणार नाही. अगदी. शैलेंद्रजी, फक्त आता तुम्हाला सगळ्यांना थांबवतोय मध्ये जो सध्याच्या ट्रेंडवरनं भाजपाचे यश दिसताना दिसतंय, यानंतर आता भाजपाच्या पक्षीय कार्यालयांच्या बाहेर जल्लोष सुरू झालेला आहे. रोड, 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 रो
मुंबईतल्या भाजपा पक्ष कार्यालयाच्या बाहेर जल्लोष सुरू झालेला आहे. भाजपाचे नेते निरंजन डावखरे या जल्लोषात सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा, तर आपण पाहतोय मुंबईमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे. सुरुवातीला जी निवडणूक एकतर्फी वाटत होती, त्यानंतर ती निवडणूक चुरशीची ठरली, यानंतर ही निवडणूक अटीतटीची ठरली आणि सध्या तरी या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये एनडीएनं आघाडी घेतल्याचं दिसतं आहे. रालोआ 127 जागा तर महाआघाडी 103 जागांवर आघाडीवरती आहे. तर आपण पाहतो आहोत या सध्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये मतमोजणीमध्ये भाजपानं सध्या तरी आघाडी घेतलेली आहे. शैलेंद्रजी, 12 पर्यंत संपूर्ण मतमोजणी पूर्ण होईल, अवघ्या शेवटच्या काही फेऱ्या राहतील. आता ज्या पद्धतीनं 9 फेऱ्यांपैकी जवळपास काही ठिकाणी 6 तर काही ठिकाणी 7 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत, त्यानुसार आता हाच ट्रेंड कायम असणार आहे का आणि आता हाच ट्रेंड विजयी मतदारांच्या संख्येमध्ये बदलताना दिसेल का? जनरली जसं सकाळी मी टपाली मतांवर निष्कर्ष नको काढायला म्हटलं होतं ना, तसं ईव्हीएमचं जे मोजणी होते त्याच्यात एक 3-4 किंवा 5 फेऱ्यांपर्यंत आल्यावर ते जे काउंटिंगमधलं मताधिक्य आणि या गोष्टी असतात त्या कन्सिस्टंट राहतात असा साधारण अनुभव आहे. त्याच्यामध्ये बदल कधी होतो, जर 1-2 मतदारसंघांमध्ये खूप टफ फाईट आहे, एकदम 50-100 मतांमध्ये निकाल फिरणार आहे, त्या ठिकाणी हा बदल संभवतो. आणि ते प्रमाण किती असतं, तर 250 जागांमध्ये किंवा 243 जागांमध्ये समजा आपण 1-5% जरी म्हटलं तरी सुद्धा त्या साधारणपणे 10-12 जागा होतात. तर अजूनही 1-5-7-10 जागांमध्ये जर काही फरक झाला इकडे तिकडे तर तो होऊ शकतो. आणि मार्जिन यांचं जे आहे दोघांमधलं ते जर आता 126-124 जागांचं आहे तरी पण त्यात फरक पडू शकतो. म्हणजे यांच्या कमी झाल्या तर 115 आणि यांच्या वाढल्या तर 115 इतकी नेक टू नेक जर आली हो, म्हणजे यांच्या कमी झाल्या अगदी खरं आणि त्यांच्या वाढल्या तर ते अपक्ष किंवा इतरांचा इम्पॉर्टन्स वाढतो हे मी पहिल्यापासून म्हणतो. त्याचं कारणच ते आहे की जर काहीही होईल टच अँड गो असेल तर अपक्ष आणि लोकजनशक्ती पार्टी इम्पॉर्टंट ठरतील हे पुन्हा पुन्हा सांगतोय. अगदी, अपक्ष आणि लोकजनशक्ती पार्टी ही महत्वाची भूमिका निभावताना दिसतील. मी जातोय पुण्याला आशिष चांदोरकरांकडे. आशिष जी, बिहारची निवडणूक ही अनेक मुद्द्यांनी वेगळी ठरलेली होती. एकतर कोरोनाच्या काळात निवडणुका घेतल्या जात होत्या,
त्या निवडणुका पार पाडण्याचं शिवधनुष्य निवडणूक आयोगानं पेललं होतं. निवडणूक प्रक्रियाही योग्य पद्धतीनं पार पडलेली आहे. मात्र याच बरोबर ज्या वेळेला अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला अशी टिप्पणी केली गेली किंवा अशी तुलना केली गेली की अमेरिकेमध्ये बोगस वोटिंग झाल्याचा दावा केला गेला, मात्र बिहारमधल्या निवडणुका या शांततेत पार पडल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अद्याप भाजपा विजयाच्या जवळ पोहोचलेली आहे, तरीही एकाही विरोधी पक्षानं ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा किंवा ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा आरोप केला नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की ईव्हीएम वर आपल्या अपयशाचं खापर ईव्हीएम वर फोडणं खूप सोपं आहे. आणि त्याकरता कुठल्याही राजकीय पक्षाकडे प्रगल्भता नसली ना की ते ईव्हीएम वर खापर फोडतात. म्हणजे तुमचे नेते काही काम करत नाहीत, तुमचं सरकार तुमचे कार्यकर्ते काम करत नाहीत आणि ईव्हीएम वर खापर फोडून मोकळं व्हायचं हा एक पळवाट आहे. ही पराभवा लपवण्यातली किंवा पराभवाचं कारण देण्यातली पळवाट आहे. जेव्हा 2004 आणि 2009 साली काँग्रेस सत्तेवाली केंद्रामध्ये तेव्हा ते काय बॅलेट पेपरवर इलेक्शन घेतली होती का, तेव्हा ईव्हीएम वरच होते ना हे दोन्ही वेळेला. काँग्रेस ईव्हीएम वरच जिंकली तेव्हा त्यांनी आरोप नाही केला की ईव्हीएम मध्ये घोटाळे झाले. त्यामुळे ईव्हीएम वर खापर फोडणं ही सर्वात सोपी पळवाट आहे कुठलीही निवडणूक भारत. आणि जेव्हा मध्यंतरी निवडणूक आयोगाने सगळ्यांना खुलं आव्हान दिलं होतं की तुम्ही या आम्हाला दाखवा की कशा पद्धतीने ईव्हीएम मध्ये गैरप्रकार होतात किंवा घोटाळे होतात, तेव्हा एक राजकीय पक्ष पुढे नाही आला की कशा पद्धतीने ईव्हीएम मध्ये घोटाळे होऊन मतदान फिरू शकतं किंवा जे मतदान ज्याला दिलंय त्याच्याऐवजी दुसरीकडे फिरू शकतं, तेव्हा एक जण तिकडे नाही गेला आणि प्रूव्ह नाही करू शकला की हे खोटं आहे. त्यामुळे असे खोटे आरोप करत बसायचं आपला आपण त्याला पराभव स्वीकारायला पण एक मोठा दिलदारपणा लागतो, खिलाडू वृत्ती लागती. बाबा हो आमचे कार्यकर्ते कमी पडले, आम्ही प्रचारात कमी पडलो, आमचं चुकलं, आम्ही चुकीच्या लाईनवर प्रचार केला किंवा आम्हाला नाही जमलं, आम्ही पुढच्या वेळी नक्की करू, हे सांगण्यासाठी पण एक मोठं मन लागतं, मोठं हृदय लागतं, दिलदारपणा लागतो. तो ज्या पक्षांकडे नसतो ते लोक ईव्हीएम वर खापर पडून मोकळे होतात आणि ईव्हीएम मुळे भाजप जिंकली, ईव्हीएम मुळे हा जिंकला, ईव्हीएम मुळे तो जिंकला असं सांगतात. त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा हा गैरलागू आहे. जे कोणी ईव्हीएम वर खापर फोडतात त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, पुन्हा एकदा स्वतःच्या कामगिरीचा आढावा घेण्याची गरज आहे आणि आपण कुठे कमी पडलो हे लक्षात घ्यायची गरज आहे. आणि अमेरिकेचा मुद्दा तुम्ही उपस्थित, अमेरिकेची इलेक्शन खूप कॉम्प्लेक्स आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही किंवा मला काही त्यातलं फार एक्सपर्ट नॉलेज आहे असं नाही, पण अमेरिकेतली निवडणूक ही खूप हे गुंतागुंतीची आहे. आणि अमेरिकेला आपण सोकॉल्ड पुढारलेला किंवा एकदम प्रगत असा देश म्हणतो तरी पण तिथं निवडणुकीचे निकाल यायला 3-3, 4-4 दिवस लागतात कारण तिथली प्रक्रिया कॉम्प्लेक्स आहे. आणि आपण जगाच्या तुलनेने किंवा अमेरिका आणि इतर देशांच्या तुलनेने भारत हा मागास आहे, बिहार हा काय मागास आहे, बिहारमध्ये काय गरिबी आहे, भूकमरी आहे, अमुक आहे, तमुक आहे, अशी टीका टिप्पणी जी होते त्या बिहारच्या जनतेने सुद्धा हे दाखवून दिलंय की आम्ही जास्त तुमच्यापेक्षा प्रगल्भ आहोत, आमची यंत्रणा तुमच्यापेक्षा जास्त प्रगल्भ आहे. आणि अशा गोष्टीतून आपलं एक मोठेपण किंवा वेगळेपण दिसून होतं. आपण एक करोनाचा मुद्दा उपस्थित केला, निवडणूक आयोगाचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. निवडणूक आयोगाने जेव्हा मतदान प्रक्रिया पार पडली तेव्हा त्यांनी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा सुद्धा विचार केला होता की मतदानाच्या हक्कापासून कोणीही काय म्हणतो वंचित राहता कामा नये, यासाठी त्यांनी शेवटचं एक तासभर सर्व कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना सुद्धा मतदान करता येईल, क्वारंटाईन मधले पेशंट आणि कोविड पॉझिटिव्ह सुद्धा. इतकं बारीक नियोजन ज्यांनी केलं होतं आणि ते अंमलबजावणी त्याची केली, त्यामुळे आपल्या देशातलं हे वेगळेपण किंवा मोठेपण आणि ते आपण खुलेपणानं सगळ्यांना सांगितलं पाहिजे आणि लोकांनी सुद्धा त्याकडे त्या नजरेतनं बघितलं पाहिजे. त्यामुळे निवडणूक आयोगाचं सुद्धा या सगळ्या विपरीत परिस्थितीत त्यांनी जे खूप चांगल्या पद्धतीनं निवडणुकीचं नियोजन केलं, कुठेही काही गैरप्रकार किंवा अशा घटना घडल्या नाहीत कोविडच्या पार्श्वभूमीवर असून सुद्धा, त्यामुळे त्यांचं पण काम त्यांचंही पात्र आहे करायला पाहिजे कारण की ती सरकारी प्रशासकीय यंत्रणेनं जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडलेली आहे. आपल्यासोबत या चर्चेमध्ये भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके सहभागी झालेले आहेत. गणेशजी, सकाळपासून हे ट्रेंड तुम्ही पाहत होतात, सुरुवातीला हे ट्रेंड महाआघाडीकडे होते, त्यावेळेला एनडीए पराभवाच्या छायेत दिसत होती, मात्र जसजसे कल वाढत गेले, कल बदलत गेले, मतमोजणीच्या फेऱ्या वाढू लागल्या होत्या, ज्यामध्ये आता एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. एक महत्वाचा मुद्दा यानिमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय, जी चर्चा बिहारमध्ये आणि आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे,
जास्त जागा मिळवून सुद्धा भाजपा नीतीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार का आणि नीतीश कुमारांना दिलेलं आश्वासन ते पाळणार का? ते बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेला आहे. आमच्या सगळ्या नेत्यांनी आमचे मुख्यमंत्री हे नीतीश कुमार राहतील असं अनेक वेळा सांगितलं आहे. आणि NDA म्हणून जेव्हा एकत्रितपणे आम्ही निवडणुका लढलेले आहोत तेव्हा निश्चितपणे जागा कोणाच्याही कितीही जरी आल्या तरी NDAचे मुख्यमंत्री हे नीतीश कुमारच असतील याच्याबद्दल मला वाटतं की शंका घेण्याचं काही कारण नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं आता निकाल आपल्याकडे हाती येत आहेत यात नीतीश कुमारांना सुद्धा खूप लोकांनी म्हणजे नाकारलेलं आहे किंवा झिडकारलेलं आहे अशी परिस्थिती नाही. ज्या पद्धतीनं तेजस्वीच्या संदर्भामध्ये माध्यमांमधून ज्या पद्धतीनं एक किंवा जे एक्झिट पोल आले ते एक्झिट पोलमधून ज्या पद्धतीनं तेजस्वीचं म्हणजे फार मोठं तेजस्वी पण सिद्ध होईल अशा पद्धतीचे काही म्हणजे माध्यमांनी दाखवलेलं होतं तशी काही परिस्थिती या आता ज्या हाती निकाल येतात त्याच्यावरून आपल्याला दिसत नाही आहे. आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास होता कारण ज्या पद्धतीनं नीतीश कुमारांनी गेल्या 15 वर्षांमध्ये तिथं काम केलेलं होतं जे कायदा सुव्यवस्था असेल ज्याला सुशासन म्हणू सुशासनासाठी त्याला जे जे म्हणून करावं लागलं तिथं नीतीश कुमारच्या सरकारने ते केलेलं होतं. आणि जेव्हा भाजप आणि नीतीश कुमार असं एकत्र येऊन गेल्या काही काळामध्ये तिथं जेव्हा सरकार चालवलं तेव्हा त्या केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं बिहारचा कायापालट करण्यासाठी ज्या पद्धतीच्या योजना आखल्या ज्या निधी उपलब्ध करून दिला जी कामं केली ज्या धडधडीनं मला असं वाटतं की ते लोक तिथले विसरणार नाहीत. आणि याच्याबद्दल निश्चितपणे आम्हाला विश्वास होता की बिहारमध्ये NDAचं सरकार येईल. पण तुम्ही म्हणालात तसं सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धतीचे कौल येत होते आणि ते खरं म्हणजे ते पोस्टल कौल्स वगैरे आणि सुरुवातीला ज्या पद्धतीनं कौल आले त्याप्रमाणे लोकांना असं वाटत होतं की बाकी आता बस गेलं म्हणजे सरकार झालं. काही लोकांनी तर म्हणजे मोठ्या प्रमाणे उत्सव पण सुरू केले होते पण तशी परिस्थिती नाही. आज परिस्थिती अशी आहे की हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती भारतीय जनता पार्टीच्या विचारांच्या वरती भारतीय जनता पार्टीने घेतलेले जे महत्त्वाचे निर्णय आहेत मग तो 370 कलम असेल तिहेरी तलाकचा असेल या अशा स्वरूपाच्या ह्या निर्णयामुळं निश्चितपणे बिहारच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीकडे म्हणजे निश्चितपणे आपला विश्वास व्यक्त केलेला आहे. नेत्यांच्यावरती विश्वास केला आहे. ज्या पद्धतीनं बिहारचा कायापलट करण्यात आला म्हणजे पूर्वीचा आपण जे बिहारचं जे लालू प्रसाद आणि म्हणजे तुम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा तो स्वतः तेजस्वी प्रताप हे तेजस्वी आपलं यांनी लालू बद्दल आणि त्यांच्या आईबद्दल रबडीबद्दल देवीबद्दल ज्या पद्धतीची माफी मागितलेली आहे अनेकदा की मी त्या सरकार 15 वर्षाच्या त्या सरकारबद्दल मी माफी मागतो अशा पद्धतीची माफी मागण्याची वेळ त्यांना लालूंच्या आणि रबडीदा म्हणजे तो आई वडिलांच्या त्या राज्या व्यवस्थेबद्दल त्यांना व्यक्त करावी. तशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची नव्हती. भारतीय जनता पार्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीचे विकासाची कामं केली त्याबद्दल निश्चितपणे लोक भारतीय जनता पार्टीच्या आणि या नीतीश कुमारांच्या बरोबर होते. आणि मला वाटतं त्यांनी मतपेटीच्या आधारे हे लोकांनी तिथलं दाखवून दिलेलं आहे की आम्हाला पुन्हा एकदा इथं NDAचंच म्हणजेच माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार इथं नीतीश कुमारांच्या नेतृत्वाखाली सरकार हवं आहे अशा पद्धतीचं त्यांनी आपल्या मतपेटीतून व्यक्त केलेलं आहे. सगळ्याबद्दल तुम्ही स्पष्टता दिलेली आहे मात्र माझ्या शेवटचा एक प्रश्नाचं उत्तर अद्याप तुम्ही दिलेलं नाहीये. NDAनं किंबहुना भाजपानं नीतीश कुमारांना जे आश्वासन दिलंय ते अद्याप पाळलं जाणार का? कारण की नीतीश कुमारांपेक्षा भाजपाच्या जागा या जवळपास 20-21 पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे कमी जागा मिळवणाऱ्या पक्षाला मुख्यमंत्रीपद भाजप देणार हे आधी घोषित केलेलं होतं. या आधीच्या घोषणेवरती आश्वासनावरती भाजपा कायम राहणार का? मी तेच तुम्हाला सांगितलं की याबद्दल म्हणजे का शंका यावी अशा पद्धतीचा विश्वासघाताचं राजकारण भारतीय जनता पार्टीने कधीच केलेलं नाही. जो शब्द दिला तो पाळण्याचं काम भारतीय जनता पार्टीने यापूर्वीही केलेलं आहे आणि यापूर्वी आता सुद्धा या इथं आम्ही आमचा मुख्यमंत्री हा नीतीश कुमार म्हणूनच आम्ही घोषित केला होता. ते मुख्यमंत्री म्हणूनच आम्ही निवडणुका लढलेलो आहोत आणि जे काही यश आम्हाला जे मिळत आहे त्याच्यामध्ये नीतीश कुमारांचा सुद्धा वाटा आहे. भारतीय जनता पार्टीमुळे सुद्धा नीतीश कुमारला जे यश मिळत आहे
त्या दोन्ही म्हणजे दोघांनी एकत्र मिळून निवडणुका लढलेल्या असल्यामुळं निश्चितपणे दिलेला शब्द भारतीय जनता पार्टी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे. नितीश कुमारांच्या यशात भारतीय जनता पार्टीचा वाटा अगदी नक्की आहे. मात्र भारतीय जनता पार्टीच्या यशामध्ये लोक जनशक्ती पार्टीचा वाटा किती मोठा आहे? स्वतंत्र पार्टी म्हणून त्यांनी निवडणुका लढलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीनेही स्वतंत्र आणि जेडीएने सुद्धा अशा दोन म्हणजे वेगवेगळ्या पक्षांनी वेगळे स्वतंत्रपणे निवडणुका लढल्यामुळं लोकांनी मतदान करताना त्या त्या पक्षाला म्हणून मतदान केलेलं आहे. त्यामुळं जे काही आम्हाला भारतीय जनता पार्टीला तिथं यश प्राप्त झाले असेल ते भारतीय जनता पार्टीची जी काही इमेज आहे, प्रतिमा आहे, नेत्यांच्या बद्दलचा विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीने जे काम आहे त्यामुळे तिथल्या लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला आमच्यामुळे झालेला आहे. इतरांच्यामुळे कुणामुळे आम्हाला फायदा झालेला आहे नाही. गणेशजी एक प्रश्न विचारतोय, कदाचित तो तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही म्हणताय आम्ही दिलेलं आश्वासन पाळू. नितीश कुमारांच्या बाबतीत ते तुम्ही करता आहात, मात्र राज्यात शिवसेनेच्या बाबतीत ते झालेलं दिसलं नाही. भाजपाने शब्द पाळला नाही म्हणून शिवसेना वेगळी गेली, सत्ता स्थापन केली, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्रासारखं मोठं राज्य गमवण्याची वेळ भाजपावरती आली. हीच पुनरावृत्ती बिहारमध्ये होऊ नये याची काळजी भाजपाच्या वतीनं घेतली जातीये का? म्हणून नितीश कुमार यांच्या पक्षाला 20 पेक्षा कमी जागा असूनही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जातंय आणि नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असं भाजपाच्या वतीनं सांगितलं जात आहे. तुषारजी, दोन गोष्टी आहेत. जी काही माध्यमातून चर्चा होते आहे, केली जाते की महाराष्ट्रातल्या या सरकारबद्दलची किंवा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या संबंधाबद्दलची, ती अत्यंत मला अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे. मी म्हणेन की अज्ञानाच्या आधारे त्या पद्धतीची चर्चा केली जाते. भारतीय जनता पार्टीनं कधीही शिवसेनेला शिवसेनेचा आम्ही मुख्यमंत्री करू कधीच सांगितलेलं नव्हतं. येवाना जेव्हा लोक विधानसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा माननीय खुद्द आमच्या नरेंद्र मोदी माननीय देशाचे पंतप्रधान यांनी सुद्धा जाहीर सभांमधून माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील असं जाहीरपणे सांगितलं असतं. मला असं वाटतं की जेव्हा प्रचार चालू होता आणि त्या प्रचारामध्ये अनेक वेळेला आपले माननीय सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण होते, अनेक सभांना माननीय मोदींच्या बरोबर होते, त्याही वेळेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं सांगितलेलं असताना सुद्धा कुठल्याही पत्रकाचा तुम्हाला शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं जाईल असं भारतीय जनता पार्टीनं कधीही बोललेलं नसताना मला सांगतो हा कुठून हा म्हणजे असा मुद्दा आला. खरं म्हणजे त्यांना याच मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीला सोडून अन्य पक्षांच्या बरोबर त्यांना युती करून इथं वेगळ्या पद्धतीचं स्वतःचं सरकार स्थापन करायचं होतं, मुख्यमंत्री त्यांना व्हायचं होतं. तो स्वार्थ होता शिवसेनेचा आणि त्या स्वार्थापोटी विचारांना तिलांजली देऊन फारकत देऊन त्यांनी सत्तेसाठी अनेक असंघाशी संघ केला आणि त्याचं खापर मात्र भारतीय जनता पार्टीवरती फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महाराष्ट्रातील शैलेंद्र परांजपे हा तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत, मात्र त्याआधी आपण स्क्रीनवरती आलेली ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. रालोआ अंतर्गत भाजपाला जदयू पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. महाआघाडीमध्ये राजद वरचढ झालेली पाहायला मिळते आहे. बिहारमध्ये नंबर वन कोण होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपा आणि राजद यांच्यात तीव्र स्पर्धा दिसते आहे. राजद 72 तर भाजपा 71 जागांवर आघाडीवरती आहे. महाआघाडी राजद पेक्षा वरचढ दिसते आहे. बिहारमध्ये नंबर वन कोण अशी स्पर्धा रंगू लागलेली आहे. भाजपा आणि राजद यांच्यात तीव्र स्पर्धा होताना दिसते आहे. शैलेंद्र परांजपे, मला आता तुम्हाला या मुद्द्यावरती तुम्हाला विचारायचं आहे की जर हे कॉम्बिनेशन दिसत असेल आणि आपण जी मगाशी वेगळी चर्चा करत होतो की तेजस्वी यादव आणि नितीश कुमार हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, मात्र राज्यातला जो फॉर्म्युला आपल्याला दिसला, न भूतो न भविष्यती असा विचार ज्यांनी केलेला होता, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जर एकत्र आले तर मुख्यमंत्रीपद आपल्याला ठेवायचं आहे, यासाठी भाजपा आणि राजद एकत्र येताना दिसतील का? नाही, मला गणेशाकेंना तेच विचारायचं आहे की फडणवीस साहेबांनी अजित पवारांबरोबर शपथ घेतली आणि नंतर ते ऑफिशियली असं सांगतायत की तो गनिमी कावा होता आणि तो फसला,
तर गनिमी कावा फसला तर तिकडे नितीश कुमार गनिमी कावा करतील असं वाटत नाही का तुम्हाला? अशा पद्धतीचं तिथं तुम्ही समजता तसं काही होणार नाही. कारण मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीनं नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री म्हणून घोषित केलेलं होतं आणि भारतीय जनता पार्टी ही आजही त्याच आपल्या मताशी म्हणजे प्रामाणिक आहे. तेव्हा मला असं वाटतं की ही जर तरची ही चर्चा आज करण्यामध्ये मला असं वाटतं अर्थ असत नाही. फक्त एवढंच की सरकार कोणाचं येणार आहे, बिहार कोणाचा आहे, तर तो बिहार NDAचा आहे आणि इथं NDAचाच मुख्यमंत्री होईल. तेव्हा मला असं वाटतं की ज्या गोष्टी आता थोड्याच वेळात आपल्याला स्पष्ट होणार आहेत, कोणाला किती जागा मिळणार आहेत, बहुमत कोणाचं येणार आहे आणि सध्या कुठल्या दिशेनं सध्या म्हणजे कौल कुठल्या दिशेनं चाललेले आहेत याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे. ठीक आहे, तेव्हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने आपली ताकद तिथं वाढलेली आहे. ती ताकद वाढल्याचं कारण असं आहे की तिथं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलेली कामं, लोकांच्यावरती लोकांचा असलेला विश्वास. कारण गेल्या वेळेला आम्ही फक्त 53 जागा होत्या आमच्या आणि खरं म्हणजे आम्ही यावेळेला ज्या मतांची टक्केवारी जरी पाहिली ना तर गेल्या वेळेला आम्हाला सर्वाधिक म्हणजे बिहारमध्ये सगळ्या पक्षांच्या पेक्षा अधिक मतं म्हणजे राजदला 80 जागा होत्या. खरं म्हणजे लूज म्हणजे जर म्हणजे तिथं जर पराभव कोणाचा जर होत असेल तर तो खरं म्हणजे राजदचा प्रभाव होतो. कारण त्यांच्या 80 जागा त्या गेल्या वर्षी होत्या त्या आता गमावत आहेत आणि भारतीय जनता पार्टी मात्र तिथं ऍसेट म्हणजे त्यांची कमावते आहे अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची आहे. याचाच अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवरती, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती हा बिहारच्या जनतेचा टाकलेला विश्वास आहे. ठीक आहे, आणि म्हणून भारतीय जनता पार्टी. अमोल मातेले यांना या संदर्भात एक प्रश्न आहे. अमोल मातेले प्रश्न विचारत आहेत, बोला अमोल. ठामपणे सांगतात की नितीश कुमारच आमचे मुख्यमंत्री असतील, पण हे निवडणुकीपर्यंत ठीक होतं. पण आता जी आकडेवारी आहे ही आकडेवारी पाहता भारतीय जनता पार्टी 71 जागा आहेत आणि जदयूच्या 49 जागा आहेत. मला इथे थोडी शंका आहे की हे जे बोलतात परंतु हे करत नाही त्याच्यामुळे उद्या येदा कदाचित नितीश कुमार मुख्यमंत्री असतील की अन्य कोणी मुख्यमंत्री असतील. आता हाके साहेबांनी बरंच काही युक्तिवाद केला, त्यांनी जागा वाढल्या, आमच्या 52-70 झाल्या, 71 जागा झाल्या. पण कशा जागा वाढल्या? तुम्ही केंद्रामध्ये लोक जनशक्ती पक्षाला तुमच्या बरोबर ठेवता, निवडणूक आली त्याला बाजूला आणि फक्त तुमच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे करायला सांगताय. म्हणजे एक प्रकारे ठीक आहे, दुसऱ्या पक्षाच्या जागा कमी व्हाव्यात, तुमच्या पक्षाच्या जागा वाढवाव्यात. आणि याच्यामध्ये पाडापाडीचं राजकारण तर अनेकदा केलं गेलेलं आहे. अमोल, आपण पाडापाडीच्या राजकारणाचा विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काय झालं होतं याची सुद्धा आपल्याला उजळणी करायला लागेल. मी जातोय पुण्याला आशिष चांदोरकरांकडे. आशिषजी, मगाशी आपण जी चर्चा करत होतो की नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात का अशी एक चर्चा, अशी एक शक्यता आपण यावरती विचार केलेला होता. मात्र आता भाजपा आणि तेजस्वी यादव यांच्यात सुद्धा स्पर्धा दिसू लागलेली आहे. दोघांच्या जागांमध्ये अवघ्या 1 जागेचा फरक आहे. नितीश कुमारांनी भाजपासोबत केलंय ते भाजपा विसरू शकणार नाहीये, किंबहुना ते विसरण्याची वेळ आता आहे की नाही हा नंतरचा मुद्दा. जर आपण राज्यातल्या फॉर्म्युल्याचा विचार केला, जे राज्यामध्ये झालं, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले, तर बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी भविष्यामध्ये जर भाजपा आणि तेजस्वी यादव एकत्र आले तर आश्चर्य वाटण्यासारखी घटना असेल की नसेल? भाजपा आणि तेजस्वी यादव, हो, कारण की जर मुख्यमंत्री पदच आपल्याकडे ठेवायचं आहे. मला असं वाटत नाही भाजप आणि ओके नाही मग त्या परिस्थितीमध्ये जर भाजपला मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवायचं आणि नितीश कुमारांना बाजूला करायचं असेल तर त्या ह्याच्यात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे जास्त जवळचं कॉम्बिनेशन होऊ शकतं. भाजप आणि तेजस्वी हे होणं मला थोडं कठीण वाटतंय. म्हणजे आपण जे मगाशी म्हणत होतो की 99% जर शक्यता असेल तर ती नितीश आणि तेजस्वी असंच व्हायची आहे. पण राजकारणात काही होऊ शकतं, जसं अजित पवार आणि फडणवीस साहेब एकत्र येऊ शकतात, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते, तसं तेजस्वी आणि भाजपही एकत्र येऊ शकतं. 1% शक्यता आहे त्याची, नाही म्हणणार नाही. पण भाजप जर नितीश कुमारांना दगा देऊन स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी तेजस्वीचा पाठिंबा घेत असेल तर नितीश कुमारांकडे पण तेवढे नंबर्स आहेत की तेजस्वी आणि नितीश कुमार एकत्र येऊन सरकारमध्ये मुख्यमंत्री किंवा
जे काही पद आहे ते त्यांना मिळू शकतं त्यांच्या पक्षाला त्यांच्या संघटनेला. त्यामुळे भाजप आणि तेजस्वी होण्याची शक्यता ही मला थोडीशी धूसर वाटते. 1% आपण धरून चालू होऊ शकतं राजकारणात काही, पण जर भाजपला मुख्यमंत्री होण्यासाठी नितीश कुमारांना डच्चू द्यायचा असेल, दगा द्यायचा असेल, तर मग नितीश कुमार हे स्वतःहून तेजस्वीकडे जातील. नाहीतरी ते गेल्या निवडणुकीमध्ये एकत्र लढलेच होते, एक सव्वा दीड वर्ष पावणे दोन वर्ष त्यांनी एकत्र काम केलं होतं. त्यामुळे ते कॉम्बिनेशन मला असं वाटतं की जास्त होणं स्वाभाविक आहे जर भाजपनी नितीश कुमारांना दगा द्यायचा प्रयत्न केला तर. पण आता तरी तसं होईल असं वाटत नाहीये. जर झालं तर काय होऊ शकतं, काही होऊ शकतं. अगदी खरं. शैलेंद्रजी मी तुमच्याकडे येतोय. ज्या वेळेला असा ट्रेंड दिसत होता की तेजस्वी यादव यांचं राजद हे आघाडीवरती आहे, ते सरकार स्थापन करतील, त्यावेळेला अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली होती, अनेकांनी मोदी सरकारवरती टीका केलेली होती, अभिनेते प्रकाश राज यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलेलं होतं, आशा आहे की आता भारत सुधारायला लागलेला आहे. मात्र पुन्हा जर हे ट्रेंड दिसत असतील आणि पुन्हा जर एनडीए सत्तेत येताना दिसत असेल, तर मग नेमकं या टीकाकारांना म्हणायचं काय की तोच मगासचा मुद्दा होता की नाराजी दिसते आहे मात्र ती मतांमधनं दिसत नाही, मतं पुन्हा एकदा ही एनडीएला पर्यायानं मोदींनाच जाताना दिसत आहे. नाही नाही, त्याच्यामध्ये आहे ना की प्रकाश राज किंवा समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं. शैलेंद्रजी तुम्हाला एकच मिनिट थांबवतोय. आपल्या स्क्रीनवरती आताची सर्वात मोठी बातमी येते आहे. भारतीय निवडणूक आयोगानं घोषणा केलेली आहे, बिहारमधल्या सर्व जागांचे निकाल आता हाती येऊ लागलेले आहेत. राजद आणि काँग्रेस सत्तेपासून दूर आहे, सर्व जागांचे कल हाती आलेले आहेत. भारतीय निवडणूक आयोगानं घोषणा केलेली आहे. ताज्या कलानुसार बिहारमध्ये रालोआला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे. राजद आणि काँग्रेस अद्यापही सत्तेपासून दूरच आहेत, सर्व जागांचे कल हाती आलेले आहेत. त्यामुळे आता बिहारमध्ये एनडीएचा मुख्यमंत्री होणार ही सध्या तरी गोष्ट स्पष्ट झालेली आहे. जसं शैलेंद्रजी तुम्ही मगाशी म्हणत होतात की जो 10-12 जागांचा फरक येईल, तो 10-12 जागांचा फरक जरी आला तरीही बऱ्यापैकी नेकटूनेक असेल. आणि अशा वेळेला लोक जनशक्ती पार्टी आणि जे इतर 26 जागांवरती पोहोचलेले आहेत ती एक निर्णायक भूमिका महत्वाची ठरू शकते. निर्णायक ठरू शकते असं मी म्हणलं होतं, पण त्याच्या आधी एक वस्तुस्थिती आपल्या महाराष्ट्रातली की जी आपण विसरतो. 2014 ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली 31 ऑक्टोबरला, त्यावेळेला त्यांचं सरकार जे आहे ते पहिले 35 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरनं दिलेल्या अन्न मागितलेल्या पाठिंब्यावर होतं. हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. त्यावेळेला प्रफुल्ल पटेलांनी ट्विट केलं होतं की राज्याला निवडणूक परवडणार नसल्यामुळे, आणि पवारसाहेबांनी ते स्पष्ट केलं होतं की राज्याला आत्ता निवडणूक परवडणार नाही, त्यामुळे आम्ही प्रसंगी बाहेरनं पाठिंबा देऊ. त्यामुळे पहिले 35 दिवस फडणवीसांचं गव्हर्नमेंट हे बाहेरनं दिलेल्या एनसीपीच्या पाठिंब्यावर होतं, कारण तेव्हा शिवसेना आली नव्हती कॅबिनेटमध्ये अजून, ती 5 डिसेंबरला आली. त्यामुळे राजकारणात कुठल्याही गोष्टी शक्य असतात, फक्त तितक्या टोकाला हे जातात का हा मुद्दा असतो. त्यामुळे जसं गनिमी कावा फडणवीसांनी केला अजित पवारांच्या बरोबर जाऊन, पण तो फसला असं ते म्हणतात, तर त्याचं विश्लेषण ते करतील नंतर. परत गनिमी कावा करायचा का ओपनली एनसीपी बरोबर जायचं, त्यामुळे राजकारणात कुठल्याही शक्यता असतात. तसं नितीश कुमार आणि तेजस्वी या दोघांच्या दृष्टीने बीजेपी हा बिगर एव्हिल आहे, कारण ते राज्याबाहेरचे राष्ट्रीय पार्टी, त्या दोघांनाही खायला बसलेली आहे. त्यामुळे ते एकत्र येऊ शकतात का तर पॉसिबिलिटी आहे का तर असू शकते. पण नितीश कुमारांना डावललं बीजेपीने, मुख्यमंत्री नाही केलं तर हा प्रश्न येईल. अगदी. त्यामुळे ती शक्यता जास्त की नितीश कुमारच होतील अशी. अगदी बरोबर आहे. ते नसेल तर हे बाकीचे पर्याय येतात. नसेल तर काय. आणि जसं आपण म्हणतोय की काहीही होऊ शकतं त्या पद्धतीनं आहे. मी पुन्हा एकदा जातोय गणेश आकेंकडे. गणेश आके, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय निवडणूक आयोगानं आता घोषणा केली आहे, सर्व जागांचे कल हाती आलेले आहेत. आणि आता ज्या पद्धतीनं कल हाती येत आहेत त्यानुसार आता फक्त विजयाची घोषणा ही औपचारिकताच राहिलेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? नित्य अत्यंत आनंदाची अशा स्वरूपाची मध्ये बातमी आहे. आणि खरं म्हणजे आम्हाला विश्वास होता हे अपेक्षित अशा स्वरूपाचा निकाल बिहारच्या या निवडणुकीच्या आलेले आहेत आम्हाला. त्याबद्दल मनापासून आनंद झाला. बिहारच्या जनतेचे खरंच मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे, त्यांचे आभार मानायला पाहिजेत की दूध का दूध आणि पाणी का पाणी हे बिहारच्या जनतेनं मला असं वाटतं की ते म्हणजे केलेलं आहे. कारण केवळ इमोशनली काहीतरी बोलून लोकांची मतं घेणं हे सोपं नाही. आता लोकशाही प्रगल्भ झालेली आहे,
लालू यादव असतील, राबडी जी देवी असतील, त्या तो काळ वेगळा होता. बिहारची जनता ही थोडीशी अडाणी ज्याला म्हणतो आपण किंवा अशिक्षित होती. त्यामुळं त्यावेळेला ह्या सगळ्या इमोशनल घोषणा करून इमोशनल बोलून लोकांची मतं मिळवणं सोपं होतं. आता केवळ विकासाच्या वरतीच लोकांना मतं घेता येतील हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टी किंवा नितीश कुमारांच्या सरकारनं हे तिथं करून दाखवलं. जे जंगल राज होतं ते जंगल राज तिथलं संपवलं. जिथं अत्यंत खरं म्हणजे बिहार कुठं कुठेही वाईट जर संकल्पना घेऊन आपण कुणाच्याबद्दल वाईट कुणाला उपमा द्यायची असेल तर आपण बिहारची उपमा देत होतो, तिथल्या राजकारणाची उपमा देतो, तिथल्या सत्तेची तिथल्या कारभाराची आपण उदाहरण देत होतो. मला असं इतकं वाईट अशा स्वरूपाचं सरकार गेल्या 15 वर्षामध्ये नितीशजीनं बदललं. अत्यंत सुशासन अशा स्वरूपाचं सरकार तिथं दिलेलं होतं. भारतीय जनता पार्टीनं गेल्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये खूप तिथं बिहारचं चित्र बदलण्याचे, त्याचा चेहरा बदलण्याचा पूर्णपणे प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि हे लोकांपर्यंत पोहोचला. म्हणूनच लोकांनी माननीय नरेंद्र मोदी यांच्यावरती विश्वास ठेवूनच आता या निवडणुकीमध्ये कल खोल दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे जे जे म्हणून बिहारी जनतेला शब्द दिलेले असतील, ज्या विकासाचे आश्वासनं दिले असतील, ते सगळे मला वाटतं की निश्चितपणे हे जर आमचं सरकार जर तिथे जातात. अगदी खरं. गणेशजी आपल्या तुम्हाला 2 मिनिटांमध्ये थांबवतोय. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे जोडले गेलेले आहेत. डॉक्टर वाघमारे, आपण पाहतो आहोत आतापर्यंत जे एक्झिट पोल्स आलेले होते, ते ट्रेंड्स आलेले होते, ते सगळे बदललेले आहेत आणि बिहारमध्ये आता एनडीए ही बहुमताच्या पार पोचलेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? मतदारांनी पुन्हा एकदा नितीश यांना का स्वीकारलं आणि तेजस्वी यादव सारख्या युवा मुख्यमंत्र्याला का नाकारलं? नाही, सगळ्यात मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने इलेक्शन लढवण्यात आलं त्या इलेक्शन लढवण्याच्या पद्धतीचा वापर ज्या पद्धतीने बीजेपी आणि नितीश कुमारांनी थोड्या जास्त प्रमाणात प्रचाराचा जो मुद्दा त्यांनी अस्तित्वात घेतला तो मुद्दा जर आपण बघितला तर त्याच्याप्रमाणे त्यांचा प्रचार हा थोडा प्रभावी झाला. आणि मगाशी मी ऐकलं की हाकेसाहेब म्हणत होते की भाजपला पूर्णपणे जास्त जागा मिळाल्या किंवा जास्त गोष्टी मिळाल्या असं जे म्हटलं जातं, तर यावेळी भाजप बरोबर सगळे पक्ष होते आणि एवढे सगळे पक्ष असताना जर भाजपला कमी मतं मिळत असतील तर तो भाजपला मिळालेला एक फायदा नाहीये, तो भाजपचा तोटा आहे. आणि राहिला प्रश्न